मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील जमिनीच्या जागेच्या वादाच्या अनुषंगाने मराठा समाजातील तरुणांवर खोटी ॲट्रॉसिटी केस दाखल करण्याचा प्रयत्न करून सामाजिक सलोक बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे. पोखरापूर गावातील अनेक लोकांनी खोट्या ॲट्रॉसिटी केसबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या गुन्ह्यातील फिर्यादी हा स्वतःच्या जातीचा गैरफायदा घेऊन खोटी माहिती देऊन खोटी बनावट ॲट्रॉसिटी केस दाखल करून घेतलेली आहे. या ॲट्रॉसिटी केसमधील फिर्यादी हा इतर अनेक गुन्ह्यात आरोपी असून खंडणीखोर इसम आहे. याआधीही या फिर्यादीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. मराठा समाजातील विजय डोके यांच्यावरही अशीच खोटी ॲट्रॉसिटी केस दाखल करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही असाच इशारा देण्यात आलेला होता. अशाच खोट्या ॲट्रॉसिटी दाखल झाल्यास सामाजिक सलोखा बिघडणार आहे असं मत सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी व्यक्त केलं. पोखरापूर तालुका मोहोळ येथे घडलेल्या ॲट्रॉसिटीबाबत माननीय पोलीस अधीक्षक मॅडमना भेटलो, त्यांना रितसर निवेदन दिलं की सदरहू ॲट्रॉसिटी ही खोटी असून त्याच समाजाचे लोक मॅडमच्या समोर उपस्थित केले की गुन्हेगार प्रवृत्तीच्या एखाद्या व्यक्तीचं ऐकून जर ॲट्रॉसिटी ह्या कायद्याचा दुरुपयोग होणार असेल तर त्याविरोधात आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय गत्यंतर नाही असं आम्ही निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. जे ॲट्रॉसिटी कायदा जर खरंच आरोपी नसताना आरोपी करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करून त्यांच्या भवितव्यावर परिणाम करणार असेल, कारण नसताना एखाद्या गावातली सामाजिक विन बिघडवणार असेल, त्या गावातली राष्ट्रीय एकात्मता त्या गावातला सलोखा जर बिघडवणार असेल, हे कुठेतरी चुकीचं होतं. हे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आज सर्वांनी मिळून. त्या गावातले सर्व समाजाचे लोक इथं आले आणि मॅडमने आमचं पूर्ण ऐकून घेतलं की निश्चित तुम्हाला पूर्ण गुन्ह्याची खात्री केल्याशिवाय त्याची पूर्ण पडताळणी केल्याशिवाय आपण कोणालाही अटक करणार नाही, कोणालाही आपण तसा दोष देणार नाही असं त्याने आश्वस्त केलेलं आहे. त्याबद्दल त्या गावातले जे प्रमुख मंडळी आहेत इतर सर्व समाजाची ते आपल्याशी बोलले. यावेळी संजीव खिलारे यांनीही या प्रकरणाची कसून चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी संतोष गायकवाड, श्रीरंग लाळे, बालाजी भोसले, निखिल भोसले, प्रसाद लोंढे, श्रीकांत कोकितकर, अमोल भोसले आदी उपस्थित होते.